सातपुडा क्रिएटिव्ह व्लॉग्समध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर आजचा मान्सून अपडेट मीन्स हवामान अंदाज, महाराष्ट्रात यंदा लवकर आनंद सरी म्हणजे पावसांच्या सरी. जमीन भाजून काढणारी तप्त सूर्यकिरणे, उष्ण झळा, तीव्र लाटांमुळे होणारी होरपळ, असह्य उकाड्यामुळे वाहणाऱ्या घामाच्या धारा, यामुळे हैराण झालेल्या महाराष्ट्रात यंदा वेळेआधीच आनंद सरीची बरसात होणार आहे. नैऋत्य मोसमी वारे मान्सून 4 जूनपर्यंत तळ कोकणात धडकण्याची शक्यता असून महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातही वेगाने प्रगती होण्याचे संकेत आहेत. सध्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यातच सूर्य कोपल्याने कमाल तापमान 47 अंशापार गेले. अशातच यंदा देशामध्ये 106% पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. तर केरळमध्ये वेळेआधीच दिमाखात आगमन झाल्याने महाराष्ट्र देखील मान्सूनची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. दरम्यान रेमल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरावरील मान्सूनची शाखा अधिक सक्रिय झाली आहे. मान्सूनने यंदा 11 दिवस आधीच पूर्वोत्तर राज्यांसह सिक्कीम आणि पश्चिम बंगालपर्यंत मजल मारली आहे. या भागात साधारणतः 10 जूनपर्यंत मान्सून पोचतो. शुक्रवारी दिनांक 31 आसाम, मेघालय, त्रिपुरासह संपूर्ण पूर्वोत्तर राज्ये आणि पश्चिम बंगालचा हिमालयाकडील भाग आणि सिक्कीम राज्यात मान्सूनने प्रगती केली. मान्सूनच्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील दोन्ही शाखा रविवारपासून 2 जून अधिक बळकट होणार आहेत. त्यामुळे मान्सूनची वेगाने वाटचाल होण्याचे संकेत हवामान प्रारूपामधून मॉडेल्स मिळत आहेत. यातच गोव्यासह राज्याच्या दक्षिणेकडील भागात पावसाचे प्रमाण वाढणार असल्याने मान्सूनचे आगमन देखील लवकर होण्याची अंदाज आहे. गोव्यामध्ये 3 जून रोजी तर कोकणात 4 जून रोजी तर पुण्यात 6 जून रोजी मान्सून दाखल होण्याच्या शक्यता असल्याचे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी सांगितले आहे. अशाच प्रकारच्या शेतीशी रिलेटेड नवनवीन अपडेट बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.